मित्रांनो, शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आपणार आहोत इयत्ता 7वी विषय गणित प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका पॅटच्या धर्तीवर. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. इयत्ता 7वीचा गणित विषयाचा एकूण 60 गुणांसाठी हा पेपर असणार आहे मित्रांनो. यामध्ये 10 गुण प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षेसाठी व 50 गुण हे लेखी परीक्षेसाठी असणार आहे. तोंडी परीक्षेसाठी असणारे प्रश्न या पद्धतीने तुम्हाला विचारले जातील. या प्रश्नांचा सराव तुम्हाला करावायचा आहे. एकूण या ठिकाणी जे प्रश्नसंख्या आहे या पद्धतीने तुम्हाला विचारले जातील आणि यासाठी तुम्हाला तोंडी उत्तरं द्यायची आहेत. आणि लेखी चाचणी या ठिकाणी आपली सुरू होते. यामध्ये बहुपर्यायी प्रश्न असतील, दीर्घोत्तरी प्रश्न असतील आणि एका वाक्यात उत्तरे द्या असे पण प्रश्न असतील. प्रश्न दुसरा, खालील दिलेली उदाहरणे सोडव. 10 गुणांसाठी हा प्रश्न आहे. प्रत्येक प्रश्नाला एक गुण असणार आहे. संख्या अक्षरातली या ठिकाणी 7,05,92,469 या ठिकाणी तुम्हाला अक्षरामध्ये लिहायचं आहे. लगेच दुसरा प्रश्न आहे, संख्या अंकातली 29,07,096 अशा पद्धतीने 29,07,096 अशा पद्धतीने तुम्हाला ही संख्या अंकात लिहायची आहे. आता विस्तारित रूपात संख्या लिही. या ठिकाणी जी संख्या दिलेली तुम्हाला 487,103 तिचं विस्तारित रूप या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार यावर आधारित संख्या या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. आणि या उदाहरणांचा सराव तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून करायला मिळणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तसेच मित्रांमध्ये देखील हा व्हिडिओ शेअर करा. जर 3 डझन आंब्याच्या एका पेटीची किंमत 1250 रुपये आहे, अशा 45 पेट्या विकल्यावर किती रुपये मिळतील, या ठिकाणी गुणाकार करायचा आहे. 1250 × 45 आणि एकूण जे गुणाकार येईल ते आपलं उत्तर असणार आहे. बघा, 5,535 किलोग्राम धान्य 27 कुटुंबांना सारख्या प्रमाणात वाटप केल्यास प्रत्येक कुटुंबाला किती किलोग्राम धान्य मिळणार आहे. वाटप म्हणजे या ठिकाणी वाटणी करायची, वाटणी म्हणजे भागाकार. 5,535/27 या ठिकाणी 27चा टेबल पाढा तुम्हाला पाठ करायचा आहे किंवा पाढा तयार करून भागाकार पूर्ण करायचा आहे. बघा, प्रश्न तिसरा आहे, खालील उदाहरणे सोडव. 9 गुणांसाठी हा प्रश्न आहे. या ठिकाणी तुम्हाला बहुपर्यायी प्रश्न आहे, म्हणजे ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शनवरून उत्तर निवडायचं आहे आणि वरती लिहायचं आहे. बघा, -9×4 9×4=36 एक संख्या धन आणि एक संख्या ऋण असल्यामुळं 36 हे तुमचं उत्तर असणार आहे, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर बघा, 52/3 13×52, परंतु एक संख्या ऋण आहे म्हणजे उत्तर ऋण असणार आहे, 4. 4 नंबरचा पर्याय या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे. बघा मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी बहुपर्यायी प्रश्न संपलेले आहे. त्यानंतर पुस्तकाचा 8/15 12 दिवसात वाचला, दररोज पुस्तकाचा किती भाग वाचला, या ठिकाणी तुम्हाला त्याचं उत्तर लिहायचं आहे. 8/5/12 म्हणजेच या ठिकाणी भागाकार म्हणजे उलट करून गुणणे. 8/15×1/12 हे सोडवल्यानंतर आपल्याला उत्तरात येणारे 2/45 दररोज पुस्तकाचा भाग वाचण्यात या ठिकाणी आलेला आहे. या ठिकाणी संख्या रेषेवर आधारित उदाहरण आहे, ते तुम्हाला या ठिकाणी सोडवायचं आहे. त्यानंतर तापमानातील फरक, त्यानंतर या ठिकाणी अपूर्णांकावर आधारित उदाहरण आहे. प्रश्न चौथा, खाली दिलेली उदाहरणं सोडवा. समीकरणं सोडवायची आहेत या ठिकाणी. त्यानंतर क आणि ड सुद्धा या ठिकाणी बहुपदी व समीकरणावर आधारित प्रश्न आहे. प्रश्न पाचवा, खाली दिलेली उदाहरणे सोडवा. 75° मापाच्या कोणाचा पूरक कोण किती मापाचा असेल, तर पूरक कोणांच्या मापांची बेरीज ही 180° असते, म्हणजे 180° + 75 उत्तर येते 105°. त्यानंतर शेजारील आकृतीत माप कोण BOC बरोबर किती, बघा NOD = 70 तर BOC हा त्याचा विरुद्ध कोण आहे, म्हणजे विरुद्ध कोणे एकरूप असतात, त्याचं माप सुद्धा 70° येणार आहे. खालीलपैकी असत्य विधान ओळखायचं आहे, चुकीचं विधान कोणतं आहे ते ओळखायचं आहे. पूरक कोणांपैकी किमान एक कोण विशाल कोण असतो हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे, कारण दोन काटकोन जरी असतील तरी ते एकमेकांचे पूरक कोण असतात, म्हणजे तो ठिकाणी विशाल कोण असण्याचा प्रश्नच येत नाही. बघा या ठिकाणी, पीचा कोटीकोन त्याचा चौपट असल्यास मापकोन P = किती, या ठिकाणी तुम्हाला कोटीकोन म्हणजे दोन कोनांच्या मापांची बेरीज 90° असते. 18 × 90 एक चौपट आहे तर एकाचं मापन 18 येणार आहे, बरोबर आहे. बघा या ठिकाणी
आलेखवर आधारित हा प्रश्न आहे. क्रिकेटच्या एका सामन्यातील 5 खेळाडूंच्या धावा दिलेल्या आहेत, त्यावरून प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत आपल्याला. प्रश्न 7वा, सूचनेप्रमाणे कृती कर, कोण दुभाजक काढायचा आहे, या ठिकाणी रचना तुम्हाला करायची आहे. आणि दिलेल्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंचे लंब दुभाजक या ठिकाणी काढायचे आहेत. लंब दुभाजक या ठिकाणी ते एक संपत्ती असतात, ते पण आपल्या या ठिकाणी दाखवायचं आहे. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. बहुपर्यायी प्रश्न आहेत, पर्याय म्हणून उत्तर निवडायचं आहे या ठिकाणी. त्यानंतर रचना करायची आहे. प्रश्न 9वा, खाली दिलेली उदाहरणे सोडवा. लसावी आणि मसावीवर आधारित प्रश्न आहे, ते तुम्हाला लसावी आणि मसावी अवयव पद्धतीने काढायचे आहे. आणि या ठिकाणी सुद्धा लसावी मसावीचं उपयोजनाचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. प्रश्न 10वा, खाली उदाहरणे सोडवा. 441 या संख्येचे वर्गमूळ अवयव पद्धतीने काढा. धन्यवाद मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तसेच पुढील व्हिडिओसाठी आपण त्या बेल आयकॉनला प्रेस करा. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.